और जूते कहें सात नंबर च बाळा भाऊ कचरे सात हे मूळ इथं आहे हे नोंद इथं कुणबी येते येडशी गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे ती बरीच जवळजवळ म्हणजे 150 वर्ष जुनी अशी शाळा आहे त्या शाळेमध्ये पूर्वी येडशी हे गाव हे ब्रिटिश काळामध्ये आपल्या जे मुंबई प्रांत होतं तर त्या प्रांतामध्ये असल्यामुळं तिथं काही म्हणजे ब्रिटिशकालीन ज्या नोंदी आहेत त्या मला आढळून आल्या आहेत आणि त्या नोंदीमध्ये जवळजवळ 138 कुणबी व्यक्तींच्या ज्या नोंदी आहेत त्या मला निदर्शनात आलेल्या आहेत आणि त्यात असंही दिसून आलेलं आहे की म्हणजे काही जे जाते या कॉलममध्ये बरेचसे म्हणजे इतरही समाजाचे जे लोक आहेत म्हणजे जसं काही माळी समाजाचे लोक आहेत पोतराज आहे लिंगायत आणि ब्राह्मण यांच्या नावासमोरसुद्धा ज्या जातीचा कॉलम आहे त्या ठिकाणी कुणबी अशी नोंद आढळून येत आहे आणि त्यांच्या जात कॉलममध्ये कुणबी असं नमूद आहे त्याचबरोबर म्हणजे आता इतर जनरल माहिती जी आमची आहे त्याच्यानुसार एक दोन इतरही समाजाचे व्यक्ती आहेत परंतु त्यांच्या कॉलम जातच्या कॉलममध्ये कुणबी अशी नोंद आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाला 1215 कुणबी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात आणि त्यानंतर येडशी या गावामध्ये 138 मराठा कुणबी नोंदी सापडल्यात आणि त्यामध्ये विशेष म्हणजे ब्राह्मण वाणी माळी या समाजाच्या कुणबी अशा नोंदी आहेत. मला सांगा नेमका काय प्रकार आहे. सर मी ॲडव्होकेट धैर्यशील सस्ते. माझं गाव येडशी प्रॉपर मी येडशीचं राहणार आहे. आमच्या इथं ब्रिटिशकालीन गाव असल्यामुळे ब्रिटिशकालीन शाळा होती त्या शाळेचं नाव त्या काळी होतं आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा. ती शाळा 1866 स्थापन झाली आहे. त्यानंतर 1866 त्या मुळी लिपीमध्ये त्यांच्याकडे रजिस्टर होते. त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो असता गाडवे सर म्हणून आमचे मुख्याध्यापक आहेत त्यांना आम्ही चौकशी केली असता ते म्हणले सर दोन रजिस्टर आहेत. मग ते रजिस्टर आम्ही मुळी अभ्यासकाकडे पाठवले. मग त्या पाठवल्यानंतर आम्हाला त्यांनी ट्रान्सलेशन करून दिलं. त्या ट्रान्सलेशनमध्ये असं आढळून आलं बाबा आम्हाला की मराठा कुणबी म्हणजे कुणबी फक्त मराठ्यासमोरच नाही तर इतर जातीतल्या काही इतर जातीतल्या माणसांच्या समोरसुद्धा कुणबी नोंदवलेली आहे. उदाहरणार्थ दाखवतो सर मी 241 नंबर बघावं सर इथं खाली 241 हा माळी आहे त्याच्या पुढं कुणबी नोंद आहे. त्याचं ट्रान्सलेशन आम्हाला करून दिलेलं आहे 241 क्षेत्री शेखू माळी. तरी माझं असं म्हणणं आहे सर की त्यात अजून जाती आहेत ब्राह्मण आहे ठाकर आहे म्हणजे आदिवासी समाज आहे पोतराज आहे लिंगायत आहे एवढ्या जाती आम्हाला आढळून आलेल्या आहेत. मग त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सर जे जरांगे पाटील म्हणतात की ज्या जो त्या काळी शेती करत होता तो कुणबीच मग तो कोणता पण कास्टचा असूद्या पण एवढे आम्हाला जाती आढळून आल्या आहेत. मग आमची एवढीच विनंती आहे की जर कुणबी नोंदी आढळून आले त्या परिवारांच्या तर त्यांना त्या परिवाराला OBC प्रमाणपत्र देण्यात यावं. शेती करणारा कुणबी आणि त्यामुळे सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे. संतोष जाधव TVN मराठी धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.